घर बांधण्याच्या करता 90,000 कोटी खर्च झालेले होते आधी, आता तो आकडा लवकरात लवकर गोरगरिबांना घर व्हावी म्हणून 90,000 कोटी खर्च झालेला, आता हा अलीकडच्या काळात चारपट वाढून 4 लाख कोटी पर्यंत देश पातळीवर हा आकडा खर्च केलाय, 4 लाख कोटी। कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्वप्न असतं घर मिळालं पाहिजे, प्रपंच चांगला चालला पाहिजे, घर मिळालं पाहिजे। माझी एवढीच विनंती आहे कि घर चांगलं मिळण्याचा प्रयत्न आम्ही करू तुमच्या करता, ज्या काही सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जातीय सलोखा निर्माण होण्याच्या करता, सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी गुण्या गोविंदांनी राहण्याच्या करता जे जे निर्णय घेणं गरजेचं असेल ते निर्णय घेऊ। फक्त आपण एक करा, एक किंवा दोन अपत्यावर थांबा, कारण आता जगात नंबर 1 ला पोहोचलोय आपण, आता ह्याच्या पुढे तर जाण्यात अर्थ नाही। चायनाला मागे टाकलं लोकसंख्येच्या बाबतीमध्ये, अरे बाबांनो जमीन आहे तेवढीच आहे, मुळा आणि भांडारदारा ह्याच्यापेक्षा अजून नवी धरणं बांधता येत नाही, साईटच शिल्लक नाही, करायचं काय? त्याच्यामुळं आपण पण उगीच देवाची कृपा, देवाची कृपा कशाची, देवाची कृपा नवऱ्याची कृपा असते, देवाची कृपा कशाची रे? हे असलं जरा आपण व्यवहारी वागलं पाहिजे ना।